सेवा जिंकी जरा ताला वाजवा सर्वांनी दोन्ही पहिलवानांसाठी हे मर्दानी चंद आला मैदानी रंग पहलवान ठोकितो दंड चालू बोला संयोजकांच्या माहिती प्रमाणे आम्ही जाहिरातीमध्ये तो माहिती कोडलीस द्या ऐका जाहिरातीमध्ये सेना केसरीची जी कुस्ती स्पर्धा आहे ती कुस्ती स्पर्धा शेवटची जी कुस्ती आहे ती बेमुदत अर्धा तास निकाली ठेवलेली आहे आणि ती दोन्ही कांदे व पंचानी सांगितली और दोन्ही पहलवानांनी सोडण्याचं नाही आहे हे अर्धा तासाचं टाइम आहे अर्धा तासात जर कुस्ती नाही निकाली झाली तर कुस्तीगीर परिषदेच्या नियमाप्रमाणे ती पॉईंटवर होण्यात येईल लक्षात आले लांग धरून दोघांनी कुस्ती करायची आपण जसं देतो डोक्यावर फिरल्यानंतर कुस्ती द्यायची का तुम्ही दोघांनी हा म्हणलं तर देणार नंतर जो बरोबर पाठ टेकत ना तो देणार दोन खांदे टेकल्यावर द्यायची तुम्ही सांगायचं दोघा मछली गोटा बिसला काय असेल ती जसा निर्णय देईल तुम्हाला दोघाला मान्य जाहीर करा. सेना केसरीची अंतिम कुस्ती होत असताना दोन्ही पहलवानांच्या सूचनेनुसार आणि त्यांना आम्ही दिलेल्या नियमानुसार अर्धा तास जी कुस्ती होणार आहे ती पूर्ण मैदानी कुस्ती होईल. मैदानी कुस्तीमध्ये चितपटच म्हणजे पाठच लागली पाहिजे असं नाही. पोकळ किस्सा सुद्धा एखाद्या पहलवानानं लावला किंवा एखाद्या पहलवानानं घुटना ठेवून चितपट करायचा प्रयत्न केला तर ती सुद्धा कुस्ती दिली जाईल. त्यामुळे दोन्ही पहलवान त्यांचे हितचिंतक त्यांचे वस्ताद ह्या गोष्टीची नोंद घ्यायची आहे आणि कुस्तीला सुरू करायच्या अगोदर महाराष्ट्र केसरीच्या लेवलची अंतिम कुस्ती आहे. दोन पंच जरी आम्ही असलो तर एखाद्या ॲक्शन झाली तर दोघांचं एकमत आणि गोंधळ होण्यापेक्षा भरत मेघाले या गोष्टीसाठी सक्षम आहेत. तर या कुस्तीची जी सुरुवात आणि शेवट भरत मेघाले म्हणून पहलवान त्याचा निर्णय देतील. सर्वांना कुस्तीची माहिती दिलेली आहे. सर्व पहलवान महाराष्ट्रातले व वस्तात पहलवान पालक सर्वप्रथम कुस्तीगीर परिषद मार्फत व सर्व पहलवान वस्तात पालक यांच्या मार्फत माननीय परमात्माना भांडगिरे यांनी इतक्या उत्कृष्ट स्पर्धा आणि कुस्तीला चालना देण्यासाठी जे ही स्पर्धा भरवली सर्वांच्या वतीनं व त्यांचे चुलते उद्योजक बाळासाहेब तात्या भांडगिरे यांना वतीनं शुभेच्छा देतो व आदरणीय मुख्यमंत्री साहेब यांना सर्व पहलवानांच्या वतीनं वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि कुस्तीला सुरुवात या ठिकाणी होत आहे. धन्यवाद अशोकराव माने उप महाराष्ट्र केसरी चांगलं सहकार्य आपल्याला नियमही सांगितला आणि मैदानी कुस्ती आणि पृथ्वीराज मोहाळ गाव मोठा खलकर तालमीचा पहलवान उपमहाराष्ट्र केसरी राजाबाबा मोहाळ यांचा चिरंजीव आणि वस्तात त्याचे वसल्या संभाजी आणि कोचिंग करण्यासाठी तंडवाजून आव्हान आणि महेंद्र गायकवाड अर्जुन काकासाहेब पवारांचा पठ्ठा गोविंदात्या पवार यांचा पठ्ठा बलदंड शरीर दोघांची आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये भारताला रौप्य पदक मिळवून देणारा महेंद्र गायकवाड मंगळगडा तालुक्यातला सोलापूर जिल्ह्यातला ओ मर्दाला मर्द भिडला मनगटाला मनगर भिडला डोक्याला डोकं लागलं डोक्यातून विचार चक्र फिरू लागलं. पाकशहाची लढत सेना केसरी मैदानी कुस्ती अर्धा तास शांतता आणि उत्तरता मैदानाला अखंड महाराष्ट्राचं लक्ष प्रमोदनाला पाणगिरा योजना सेना केसरी 400 पहलवानांना सहभाग घेतला अंतिम कुस्ती भरत मेघाले उपमहाराष्ट्र केसरी पंच म्हणून मैदानी कुस्तीला
आणि म्हणून तफानी कुस्ती लाइव प्रक्षेपण आणि चॅनल आणि पवन बेंद्रेचं महाखेल वरती हा थरार लाइव मंडळी पाहतायत। महाराष्ट्राची ही मल्ल विद्या आणि दोन महान मल्लांची काटेकी टक्कर, एकूण रक्कम या कुस्तीला 8 लाख रुपये, जो जिंकेल तो 5 लाख, जो पराभूत होईल त्याला 3 लाख, आणि जो जिंकेल त्याला अस्सल चांदीची गळा आणि मर्दानी पिलेरवाडी तोरली तलीम। ज्या तलमीमध्ये जीव आणि नूतनीकरण केलं प्रमोद नाना बानगिरींना तोरली तालीम बुलेट गाडी आयत्ना असं एकतरी आपल्या घरात असावं प्रत्येकाला वाटतं, परंतु शक्य नसतं। म्हणून खरोखर माता पिता धन्य आहेत, धन्य ते माता पिता आणि वस्तात गुरु, कारण गुरुशिवाय ज्ञान नाही। वस्तादांनी यांना सातत्यानं पाठीमागे लावून पाठीचं उठवून व्यायाम करून घेणं, आणि म्हणून ते वस्तात महान आहेत। प्रथम गुरु आपले आई वडील आहेत, आणि म्हणून आपुलिया हिता शिजू जागता धन्य माता पिता तयाशिया, कुणी कन्या पुत्र होते जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा, देवाला हो वाटवाचे संतत्ती। आणि म्हणून बलदंड शरीरेष्टी गोजिरे सजिरे रूप हे सगुण पाहता लोचन सुकावले, राजस सुकुमार मदलाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया। अयोध्ये रूप हे साज सुर तेज नाही, हे क्षात्र तेज आहे, क्षात्र तेज आहे। दोन महान मल्लांच्या मध्ये हा मुकाबला आहे। काटे की टक्कर, दोघही अतिशय हुशारीनं खेळणारे, दिमाकानं लढणारे पैलवान। पृथ्वीराज मोहोळ कुस्ती वर्षी मामासाहेब मोहोळांचं गाव मोठा गावचा, आणि त्या घराण्यात कुस्ती आहे। आजोबाई अमृता मोहोळ अखंड महाराष्ट्राला माहिती आहे। महाराजी शबास बोला, शबास 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 शबास। वाह वाह वाह, पैसे फिटले है ना, सळसळत्या रक्ताला उकळीचे ते नव चैतन्य। छत्रपती शिवरायांची ही महाराष्ट्राला देणगी, रणातला जाऊन जाणार रण हलगी, वेगळे मैदानाला रंग येतो। म्हणून अवघा रंग एकची झाला, रंगी रंगला श्रीरंग, आनंदाच्या डोही आनंद तरंग निर्माण होत। म्हणून जे जे करायचे ते चांगलेच करायचे मनात आल्यानंतर निश्चितपणे, म्हणून अशक्य ते शक्य करिता असावास कारण अभ्यास तुका म्हणे। काय अशक्य एवढी मोठी स्पर्धा मनात आणली प्रमोदनांनी, आणि तब्बल 31 लाख रुपये बक्षिसांची पैलवानांसाठी बक्षीस ठेवलं। मध्ये निकालीस कुस्ती आणि विभागीय चिटणीस महाराष्ट्राच्या कुस्तीगीर परिषद आणि उपमहाराष्ट्र केसरी भरत मेकाले स्वतःची तालीम श्रीकृष्ण आखाडा सोलापूरला काढून अनेक पैलवान घडवण्याचं काम। ऐका, 57 किलो पासून प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थ कोणी जायचं नाही, बक्षीस वितरण कुस्ती झाली की होणार आहे। प्रमोदनाना आणि मान्यवरांच्या शुभ असते, त्यामुळे सर्व गटातील पैलवान, चारही पैलवान चौदंडी चालू आहे। मैदानी कुस्ती आता ही जर पॉइंटवर असती झटाझट पॅशिव्हिटीज मिळाली असत्या, कुस्ती रोखली जात नाही। आणि म्हणून म्हणे तो चित्रामारे चेचविता चित होतो, केले आणि होत आहे आधी केलेची पाहिजे। कोण पुसा शक्तला रोगीशे बरवाडी दिसे, कळा नाही कांती नाही शक्ती बुद्धी दरावली। दास म्हणे आयुष्य करा सदा मारुती हृदय धरा, हनुमानाची भक्ती हीच शक्ती, हर
हीच निश्चित ही बच्चा पश्चात उतरावा। प्रबोधनाना भानगरेंच्या सेना केसरीचा संदेश घरी घेऊन जा। एक तरी आपला तयार झाला पाहिजे। हरकोई तरतर कापणारी भेकड पिढी आपल्याला निर्माण करायची नाही। मनानं मेंदून आणि मनगटानं आपल्याला सर्वांनी मिळवून हे राष्ट्राचं कार्य करायचे। सर्वांनी नाही होता आलं पैलवान, पैलवानांचे जे आहेत पोरं त्यांच्या पाठीशी भरभक्कमपणे उभे राहा। हा बलशाली महाराष्ट्र आहे, बलवंताचा महाराष्ट्र आहे, म्हणून शिवरायांचा महाराष्ट्र, शौर्याचं वरदान, ज्ञानोबा तुकोबांचं अखंड भक्ती स्थान आहे। म्हणून सुखदुःखाची घास दे तरी पचवायाची शक्ती दे, पराभवाचे घाव झेलता हसवायाची युक्ती दे। पराभव होतात आणि जातात, कसायचं नाही, टगमगायचं नाही। भल्या भल्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं। म्हणून जीवन म्हणजे संघर्ष आहे, जीवन म्हणजे संघर्ष आहे, कोणतंही क्षेत्र असू द्या। म्हणून आपल्याला वसा वारसा विचारांचा सहा मिनिट झाली। हा ठीक आहे, हा वेळ, हा दहा मिनिट आहेत ना मंडळी, हल्लं नाही। चार वाजल्यापासून कोणी झालेली मंडळी जाग्यावरती करण इथल्या रक्तात आणि पाण्यात मरदुमके। वा नानांचं कार्य सिद्धेश गेलं, प्रबोधनाना भानगरे यांचं आणि लोक जमली आणि आदरणीय शिवाजीराव दादा ढोराव पाटील मुख्य प्रदेश शिवसेना नेते आमदार भरत शेटगोगावले सगळे नेते मंडळी आज उपस्थित आहे। त्या खुर्चीचा थरार शमास आक्रमण झालेला महेंद्र दरम्यान बाहेर गेली, तिकडं सांभाळून बसा, मोबाईल सहित चपाती होईल, बरोबर का नाही? मोबाईल घेऊनच बसले सगळे, फोटो आता करायचं काय? फोटो काढायला फोरनला, कारण पैलवानच तसे आहेत, प्रत्येक जण आपल्या मोबाईल मध्ये हा क्षण वाक्षवाच्या लढतीचा क्षण मोबाईल मध्ये घेत आहे। आठवण अशी पैलवानांच्या कुस्तीला आम्ही हजर होतो आणि अशी तोला मोलाची तुल्यबळ लढत पाहण्याचं भाग्य या तमाम कृषी शौकीनांना मिळालं। हो हो, बोर्ड सांभाळा, वडील त्याचे बसलेले आहेत, राजाभाऊ मोहाळ पा, खानदाने कुस्तीचे घराणे तयार करणारच पैलवान, काही हो वाटेल तो हो पैलवान घडवायचा। किती झालं? नवनाथ दमाळ, वा नवनाथ दमाळ, हा टायमिंग मोहन सर 10 मिनिटं झाली की सांगा। नऊ मिनिटं झाल्यात, हा विठ्ठल मोठ सांगा तिकडून लगेच आवाज द्या परत। हा 10 मिनिटाला अर्धा तास नंतर 6 मिनिटाचं टायमिंग आहे, त्यामुळे कोणीही जागेवरून हल्लर नाही। पहा संपूर्ण महाराष्ट्र पातळी या दोन महान मल्लांच्या मुकाबला सोपा नाही, हात चालावे लागतात, दिल धाडस चालावं लागतं। म्हणून ही लाल माती मान देते, सन्मान देते, दिल देते, धाडस देते, मनगड देते आणि बळ देते झुंजण्यासाठी। ही आणि म्हणून कसा हिस्सा नाही, डगमगू नका, नाराज होऊ नका, पराभवानं खसायचं नाही। जरी कोसळला काळ तुझ्यावर कर्म सोडू नको, अरे मिळेल तुझा न्याय एकदा, जिद्द सोडू नको, ती जिद्द जिद्दच पाहिजे, हो जिद्द पाहिजे। मैदानी कुस्ती आहे, मैदानी कुस्ती, हो चला आत घ्या, सोडा महेंद्र, महेंद्र, महेंद्र,
सोळा नाही सो महेंद्र ऐका सोळा सांगितलंय पंचांनी सांग बसा राजाभाऊ खाली बसा हे बाळांनो खाली बसा दादा बसा खाली दादा खाली बसा पहिल्यान खाली बसा अनिकेत अनिकेत हा आपण थांबवली होते दोन्ही पहलवान इकडे मेकाले पहलवान ए दोन्ही पहलवान इकडे लक्ष द्या मेकाले पहलवान दोन्ही पहलवान इकडे लक्ष द्या महेंद्र पंचांनी तुम्हाला एकदा सांगितलं की दोघंही कुठली ऍक्शन करू नका दुखापत झाली तुम्ही जबाबदार तुम्ही स्वतः राहशिला दोघंही त्यांनी पंचांनी सांगितले की सांगायच्या अगोदर आणि सांगितल्यानंतरच ऍक्शन करा आता दोघंही नॅशनल स्पर्धा आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळलेल्या अनुभवी म्हणले दोन्ही पण मैदानी कुस्ती पंचांनी सांगितलं आता अमृतमामा भोसले महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि उपमहाराष्ट्र किसरी आहेत विभागीय चिटणीस संघटनाने स्वतःत पैलवान घडवण्याचं काम अमृतमामा इचलकरंजी या ठिकाणी करतात या मध्ये या सेंटरला बेसो बेस पेसला होना चाहिए बाहेर जर गेला पहलवान तर त्याला सेंटरला खाली बसवावं लागेल बरोबर असं हिरामण बनकर आणि महाबली सत्पाल कळीला कुस्ती गेली की महाबली सत्पाल डाव मागायचे डाव द्या असा बराच वेळ गंधर्व झाला नेहरू स्टेडियमला आणि हिम्मतवान होते हिरामण बनकर बसले खाली तेवढ्या चपळतेनं महान चपळता महाबली सत्पाल मजबूत पकड केली चौदंडी व्यवस्थित करा दोघही दोन्ही पोर आपली दोन्ही पहलवान आपले व्यवस्थित खेळा फक्त हा दोघं कुस्ती करा निकाली सोई सर्वांची इच्छा आहे वा शबास हो वा तुफारी कुस्ती बोल बजरंग बली की छत्रपती शिवाजी महाराज की असा आवाज वा हो बने शबास 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 हा बने वारे वा हो चारशावर करंट गेला अजून चाळीस बाकी हा आणि मुख्य प्रजोग आदरणीय आमदार शिवसेना नेते बरेचशीट गोगावले आवर्जून कुस्तीचा हात थरार पाहत आहेत प्रमोद नाना भानगिरी यांच्या प्रमोद नाना भानगिरी यांच्या समवेत व्यासपीठावरती आणि बाळासाहेब तात्या भानगिरे पैलवानकीचा पसा वारसा या घराण्याने जतन केला साथ दिले अभिमन्यू दादांनी बंधूंनी सचिन देवांनी राजेंद्र आणि करण शेठनं सर्व परिवार वा गमागुमांगा चिखलला हाच असा चिखल विष्णुवंत सावर्डे आणि मारुती मानेस 6 मार्च 1965 साली झाला होता अंगावर पाण्याच्या बादल्या टाकाव्या लागला तेव्हा ओळखले हे मारुती माने हे विष्णुपंत सावर्डे अडीच तास चालणार मल्ल युद्ध सोनेरी अक्षराला लिहिली जाणारी कुस्ती अशा अनेक इतिहासात मल्ल युद्ध गाजले हा आता चपाती सगळ्यांच्या लक्षात आली या बरोबर का नाही हा त्यामुळे सगळे सावध आहेत सांभाळ लहान मुलं जरा सांभाळा ऐका बाहेर जाऊ नका कुस्तीचा आपलं मोकळं मैदान नाही यात्रेत जत्रेचा आखाडा हा स्पर्धेचा आखाडा आहे त्यामुळे दोन्ही पैलवान मागे सरकू नका माती घ्या अंगावर दोघच
होईल होईल होईल, थांबा जरा, मोसम असतो तो। म्हणून पृथ्वीराज मोहळ मोठ्याचा खलखर तालीम आणि रोजचे सरावाचे कष्ट आणि महेंद्र गायकवाड आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताला रौप्य पदक देणारा शिरशीगावचा पहिलवान। चला मागे सरकू नका, कुस्ती बीचोबीच फेसला होण्याची, चला कोशिश करा। लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। उठो सचमान बनो, शक्तिमान बनो, आपको जो बल चाहिए आपके भीतर है, म्हणून तो चालेस तुझा जीवनाचा शिल्पकार। हा चालू दे कुस्ती आता। परत ऐकायचं आहे का? वा पहिलवान की स्वरूप हो, हे साधस सोन आहेत आणि गोट्यात पाठ हो। मध्ये या, मध्ये या, मैदानी कुस्ती आवाज करू नका। हा चला, पंचांना जे सांगितले दोन्ही पहिलवान। वा दोघांनाही पंचांचा निर्णय, दोघांनाही पंचांचा निर्णय अंतिम राहील। चला ओके, नम्रता हेच पहिलवानाला दोन बला जो ताकद म्हणून। हा ताबा दिलाय, अरे वा, डंकी मारण्याचा प्रयत्न होता पृथ्वीराजचा आणि किल्ले तोडायचे उठायचे म्हणे उठो, सशमान म्हणो, शक्तिमान म्हणो, आपको जो बल चाहिए आपके भीतर आहे, म्हणून तोच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार चितपट करण्याचा प्रयत्न। हो नाही, हे शांतता, कोणी आखाड्यात यायचं नाही, ऐका, शिस्त म्हणजे शिस्त, आखाड्यात कोणी यायचं नाही। हात हात बघा, हात हात दिसा, पंचांचा निर्णय मानती, पंच आपला काय असेल तो डिसिजन द्या। शांतता राखा, सर्वांनी शांतता राखा। थांबा, ऐका, बाकी कोणी आतमध्ये येऊ नका।
थांबा सत्कार आहे थांबा ऐका ऐका प्रशांत बाय बाय करतो फोन तुला बोला ठीक है माई गया शरद Gracias.
डावना डावना सर जय जय का इकड़े पंच आपले हेलो हेलो एक मिनट ऐका दोन्ही पहलवानांना एक सूचना माझी तुम्ही चांगले पहलवान आहे नॅशनल खेळाडू कुस्त्या करताय तुम्ही तर दोन्ही पहलवानांची लढण्याची तयारी आहे परत आहे त्या तिथीमध्ये दोन्ही पहलवानांचं टाळ वाजून स्वागत करायचं परंतु आता पंचांचा निर्णय जोपर्यंत सांगत नाहीत तुम्हाला पहलवान स्वतः ढिले पडू नका दोघांना विनंती आहे आता जो पंच निर्णय देतील ती कमिटी मान्य करील तुम्हाला मी मान्य करावं लागेल बावीस मिनिटं झालेली आहेत हॅलो ठीक आहे मिनिट हॅलो शांतता राखा ध्वनी पहलवान अतिथि नम्रतेने मानलं परत आता वा दोघांचंही कौतुक आणि दोन्ही पहलवान आपले दोन अस्सल हिरेन मानाशी थोडे ऐका थांबा लढतीला प्रारंभ होत्या हा पहलवान कंबर भरू द्या फक्त त्याला दे रे पृथ्वी दे चल चालू करवा दोघांचं अंग मेडिकल आहेत ना डॉक्टर थांबा वा सुरुवात टाळा वाजवाचा सर्वांनी ही अशी लढवय्या परंपरा यालाच म्हणतात नम्र कोण जिंकेल कोण हरेल त्याच्याची नाही दोन्ही पोरं चांगली लढणार आहेत तरी किल्ली तोडण्याचा डोकाट प्रयत्न पृथ्वीराजचा शबास पृथ्वीराज शमास महेंद्र दोन्ही पहलवान आपली त्यामुळं दोघांचं कौतुक आहे वा गुड अरे वा गिस्सा गिस्सा मारण्याचा प्रयत्न पहा अरे हात बघा हात ए हात बघा हात उलट हात वा बाबा तू लावून का पाहिजे
वाह शाबाश बोले शाबाश वाह हो तशाचीच लोट आता त्याला त्यानं बरोबर नाना कुठे बसले बघितलं लय हुशार रणवीर आवळे अहो कौतुक झालंच पाहिजे बक्षीस हे बक्षीसच असत कशासाठी करायचं आणि कोणासाठी करायचं बऱ्याच खर्च कुठे करायचा आणि समाजासाठी काय करायचं जनसामान्याची आणि असं जनसामान्यांचं नेतृत्व शहर प्रमुख डॉक्टर डॉक्टर या आणि म्हणून थमान थमत बघा हो तुफान ताकद पाठीमागे बरीच आहेत ते म्हणतात मगाशी सांगितलं हे रूप कसं आहे बरोबर ना गौजिरी साजिरे रूप हे सगुण आहे ना गौजिरी साजिरे रूप हे सगुण पाहत आलोचन सुख राजाचा सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया असं हे तुफान क्षात्र तेज आणि दोन बलाढ्य ताकदीचे मल्ल सुरू झाल्याशिवाय त्या ऐका दोन्ही पैलवान अतिशय चांगले आहेत आणि पायाला बघा पाय एकदम थरथर कापते इंजुरी झाल्यामुळं आणि वॉकआउट न विजयी घोषित करण्यात आहे महेंद्र गायकवाड